हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ कंचन या चॅनलमध्ये. आणि आज आपण असे झटपट तयार होणारे रवा मलाई लाडू पाहणार आहोत. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते दाखवते. हा रवा घेतलेला आहे 200 ग्राम, बारीक रवा आहे हा. पिठी साखर घेतलेली आहे 180 ग्राम. हा ओला नारळ किस करून घेतलेला आहे आपण. याचा अर्धा नारळ घेतलेला आहे. आणि ही आपण एक वाटी रेग्युलर दूध फ्रीजमध्ये ठेवून आपलं रोजच्या वापरातलं त्याची मलाई काढून घेतलेली आहे. हे मिक्स ड्रायफ्रूट आहे आणि ही विलायची जायफळ पूड आहे. आणि आता हे रवा भाजण्यासाठी आपण तूप घेणार आहोत. चला तर आपण आता रवा भाजायला घेऊया. कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता हे साजूक तूप टाकून घेणार आहोत. अगदी 4-5 चमचेच टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला. हे आपण 4 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण हा रवा टाकून घेऊया. मंद गॅसवरती आता आपण ह्याला एक सारखं हलवत भाजून घेणार आहोत. आता आपला हा रवा 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत, छान भाजलेला आहे. कलरसुद्धा आपण जास्त त्याचा चेंज केलेला नाही आहे. तर आता ड्रायफ्रूट टाकूया आपण याच्यामध्ये. ड्रायफ्रूटसुद्धा आपण याच्यात भाजून घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलं ड्रायफ्रूट हवं आहे आणि किती प्रमाणात टाकायचं ते, म्हणजे छान असं ह्याच्यात परतून घेतलं ना ते भाजून तर छान क्रिस्पी लागतं. आता आपण ह्याच्यात असतो किसलेला हा ओला नारळ सुद्धा ह्यात टाकून 1-2 ते 3 सेकंड आपण ह्याला परतून घेऊया. आपलं हे छान ड्रायफ्रूट आणि ओला नारळ हे भाजून झालेलं आहे. कलर आपण जास्त चेंज होऊ दिलेला नाही आहे. आणि आता तर गॅस बंद करून आपल्याला हे 2 मिनिटं थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आणि मग मलाईचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. तर आता गॅस बंद करूया आपण. आता आपण हे गॅस बंद केलेला आहे आणि आता 2 सेकंड झालेले आहेत. तर आता आपण मलाई टाकून घेऊया याच्यामध्ये. ही 1 वाटी दुधाची मलाई आता आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आता मलाई टाकून झाल्यानंतर आपण आता ह्यामध्ये पिठी साखर टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर टाका त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये विलायची पावडर, जायफळ पूड टाकून घेऊया आणि आता ह्याला छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेऊया ह्याला. पाहू शकता आता ही साखर मलाई हे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे छान. आणि आता ह्याच्यावरती आपण घट्ट असं 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. फक्त 5 मिनिटं. आता 5 मिनिटं झालेले आहेत. आपण आता ना पाहूया आपलं हे कसं झालेलं आहे रव्याचं सारण. हा मिश्रण हे छान झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेऊया. खूपच छान झालेला आहे. आणि आता फटाफट आपण लाडू रेडी करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे जसे हवे तसे साईज घेऊ शकता. आणि पाहू शकता आपला हा लाडू किती छान झालेला आहे. खूपच छान, अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू झालेले आहेत. आणि अगदीच तुम्हाला बांधायला येत नसेल, खूपच ड्राय वाटत असेल ना, तर 1-2 किंवा 3 चमचे दूध तुम्ही याच्यात वापरू शकता.
पण मला तर काहीच गरज नाही वाटत आहे, कारण अगदी वाटी भरून आपण मलाई टाकलेली आहे ना, अगदी छानच आपलं हे झालेलं आहे सारण. सर्व अशा प्रकारे आपण आता हे लाडू ओळून घेऊया. हे पहा, हा दुसरा सुद्धा लाडू खूप छान झालेला आहे. आता मी सर्व लाडू असेच ओळून घेते. पाहू शकता आपले हे रव्याचे रवा मलाईचे लाडू ओळून रेडी झालेले आहेत, आणि एवढे सुंदर झालेले आहेत ना, जिभेवर ठेवताच विरघळतात. अतिशय छान झालेले आहेत आपले हे रवा मलाईचे लाडू. आणि फ्रेंड्स, तुम्ही ना जास्त करून ठेवू नका, कारण त्यामध्ये आपण मलाई आणि ह्याचा वापर ओल्या नारळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणातच करा. अगदी झटपट तुम्हाला गोड खाऊसं वाटत असेल त्यावेळेस तुम्ही हे करू शकता, आणि हे 4-5 दिवस टिकतात. त्यापेक्षा जास्त आपण ह्याला करून ठेवू शकत नाही. तर चला मग, तुम्ही ह्या दिवाळीत नक्की हे लाडू करून पहा, आणि तुमचे अनुभव कुकिंग विथ कांचनवरती शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.